नमस्कार, VKB न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात कळमना मार्केट कडे जाणाऱ्या मार्गावरील निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळल्यामुळे शिवसेनेचं निषेध आंदोलन. नितीन गडकरींना आधी नागपूरकडे लक्ष देण्याचा दिला सल्ला. आणि प्रदेश काँग्रेसमध्ये विदर्भाचा बोलबाला. वैदर्भीय पदाधिकाऱ्यांकडे विविध आघाड्यांची सूत्रे. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. जुन्या पारडी नाक्यावरून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग कोसळल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध रोष व्यक्त करत गडकरी यांनी झालेल्या घटनेवर चिंतन मनन करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी नागपूरकडे आधी लक्ष देण्याचा सल्लाही दिला. पारडी कळमना हा जो उडान पूल आहे, मागील 2014 पासून हा हे जे काम इथे सुरू आहे, या कामाच्या माननीय पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी 2014 कस्तुरचंद पार्कमध्ये रिमोटद्वारे या पुलाचं उद्घाटन केलं होतं, भूमिपूजन केलं होतं. आणि त्यावेळेस अंडर ब्रिज हा प्रस्ताव पारित झाला होता, पण अंडर ब्रिजला ते मंजूर न करता त्यांनी फ्लायओव्हरचं जे आहे प्रस्ताव मंजूर केला. आणि 2014 हा पुलाचं काम सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे आत्तापर्यंत ऑन रेकॉर्ड सांगतो आहे की 160 लोकांचं बळी गेलेलं आहे. 2019 या कामाची डेडलाईन असूनसुद्धा आतापर्यंत हा काम पूर्ण झालेला नाही आहे. 2 ते 3 अजून या कामाला लागणार आहे. आणि या पुलाचं आता तुम्ही पाहिलं की उद्घाटन होण्याआधीच हा पूल जे आहे कोसळलेला आहे. एकीकडे माननीय नितीनजी गडकरी हे म्हणतात की विकासाच्या कामामध्ये शिवसेना ही आडवी येते. माननीय भावनाताई गवळी यांच्यावर त्यांनी मागे आरोपसुद्धा केला. परंतु आता तर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिका गडकरी साहेबांची आहे, स्वतः नागपूरचे खासदार गडकरी साहेब आहे. आणि त्यांच्या ह्या होम टाऊनमध्ये हे असं जे काम होत आहे ते कुठे ना कुठे चिंतन आणि मंथनाची गोष्ट आहे. मागणी हीच आहे की हे जे निर्दोष नागरिक याच्यामध्ये जे बळी पडत आहे, 160 जवळपास नागरिक मरण पावलेले आहे, ही खूप दुःखद बातमी आहे. एक एक कुटुंबाच्या जर मुख्य व्यक्ती या पुलामुळे किंवा या कामामुळे जर मृत्यूमुखी पडतो तर तुम्ही समजू शकता की त्या घरच्या म्हणजे किती मोठं नुकसान होतो आहे. चौकशी आमची ही मागणी आहे. आम्हाला एक अभिमान आहे की नितीनजी गडकरी आमच्या नागपूरचे खासदार आहे आणि विकास पुरुष आहे, यात दुमत नाही आहे. परंतु गडकरी साहेबांच्या होम टाऊनमध्ये हे असं जर काम सुरू आहे तर कुठे ना कुठे गडकरी साहेबांना बाकीचे शहरं सोडून स्वतः नागपूरमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. चौकशीची मागणी करा. आमची माननीय नितीनजी गडकरींना आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षप्रमुख उद्धवजींनासुद्धा निवेदन देणार आहे की हे जे काम नागपूर शहरामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे किंवा काम वेळेवर होत नाही, त्यासाठी त्या वेळेवर हे कामं कम्प्लीट झाले पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. आणि माननीय नितीनजी गडकरींना ही आमची तुमच्या माध्यमाने पुन्हा विनंती आहे की आपण नागपूर शहरामध्येच लक्ष द्यावे, कारण की आपण दुसऱ्यांदा खासदार आहे. आम्हीसुद्धा शिवसेनेनीसुद्धा तुम्हाला भरघोस मतं देऊन जे आहे या नागपूरचा विकास करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. आपण हे जे काम आहे याला चांगल्या याच्याने बघून जे आहे काम पूर्ण वेळेवर कम्प्लीट झालं पाहिजे. जुन्या पारडी नाक्यावरून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री कोसळला. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी रात्री 9:30 सुमारास कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग कोसळला. या पुलाचा एक भाग कोसळण्याआधी एक ट्रक चालक तिथून गेला होता, मात्र अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने त्याचे प्राण वाचले. या पुलाच्या एका पिल्लरवर स्पॅन बेअरिंग करण्यासाठी हायड्रॉलिक जॅकद्वारे उचलण्यात येत होते. याच दरम्यान जॅकवरून स्पॅन घसरले व पुलाचा एक भाग कोसळला. पुलाचा भाग कोसळण्याचा आवाज आल्यामुळे अनेक लोकांनी घटनास्थळी गर्दी करायला सुरुवात केली.
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र पूल कोसळल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. पूल कोसळल्याची बातमी मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचली. तेथील गर्दी पाहून पोलिसांनी दंगा नियंत्रण दलाला बोलावले व परिसरातील वाहतूक बंद केली. घटनेची माहिती मिळताच NHAI चे क्षेत्रीय अधिकारी घटनास्थळावर पोहोचले व त्यांनी झालेल्या घटनेसंदर्भात माहिती घ्यायला सुरुवात केली. ना कैसे हुए इसकी जानकारी तो हम नहीं दे सकते, कारण हम तांत्रिक परिपूर्ण व्यक्ति नहीं हैं. लेकिन इसके लिए जो भी यांत्रिकी तज्ञ लोग हैं उनकी एक समिति बैठा करके इसका तुरंत निराकरण करेंगे कि इसके लिए कौन दोषी है. इसमें काम करने वाली कार्यप्रणाली दोषी है, डिजाइन दोषी है या काम करने वाला ठेकेदार दोषी है, जो भी इसमें दोषी पाया जाएगा उस पर कठोर दंडात्मक कार्रवाई हम करेंगे. कि अभी अभी गिरा है इसमें तुरंत दोषी तो नहीं मिलेगा. अगर तुरंत दोषी मिला रहे तो यहीं खड़े खड़े कार्रवाई कर देते. ये यांत्रिक विषय है और हम यांत्रिक तज्ञ नहीं है, इसलिए यांत्रिक तज्ञ व्यक्ति की नियुक्ति करके उसकी जांच कराई जाएगी और उस जांच में जो दोषी आएगा उस पर कार्रवाई करेगी. मागच्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून हा कभा पुलाचं काम बंद आहे, परंतु काही पार्ट यांनी केलेला आहे. त्या पार्टचं काम हे आता आपल्या समोर दिसत आहे. ज्या पद्धतीनं हा 2 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी याचं उद्घाटन केलं होतं, 2 वर्षाच्या क्रायटेरियामध्ये हा पूल बनणार होता, परंतु तो पूल बनला नाही. एक देवाची कृपा चांगली झाली की हा पूल बनला नाही. जर हा पूल बनला असता तर हा आज जाण्या येण्याचा मार्ग राहिला असता. आणि ह्या जाण्या येणाऱ्या मार्गावरून ज्या पद्धतीनं आता तो बघताय तुम्ही, तो पूल तुटला तर शेकडो लोक त्यात मृत्यूमुखी पडले असते. आम्ही प्रशांत पवार साहेब आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक मागच्या वेळेस NHAI च्या माध्यमातून आम्ही निवेदनसुद्धा दिलं, डेप्युटेशनसुद्धा दिले आणि त्यांना सांगितलं की हे वारंवार ज्या पद्धतीचं काम करते, कधी कॉलम पडते तर कधी स्लॅब पडते तर कधी कुठे काही होते, ह्या गोष्टीचं त्यांना निवेदन दिलं होतं की आपण ह्या गोष्टीकडे ऑडिट लक्ष द्यावं. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना पण सुद्धा निवेदन दिलं होतं, परंतु त्यांनी अजिबात लक्ष न देता त्याच कंपनीला ह्या जे SML आणि GDCL यांच्या याच्यात कंपनीमध्ये हे काम. इतना बडा ट्रॅफिक चलता ये कलमना मार्केट रोड पे. अभी ये तो कृपा भगवान कृपा समझिए या पुलिस के सहकार समझिए कि कलमना मार्केट का कार्य बंद है और इन्होंने ट्रैफिक उधर से कंट्रोलिंग करके रोका हुआ था. अगर कहीं ट्रैफिक उस समय पे चालू होती तो कम से कम यहाँ पे सैकड़ों जाने जाती थी. उसका जवाबदार कौन होता था? इसका जवाब केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी और नरेंद्र मोदी साहब को देना पड़ेगा, क्योंकि ये छोटा मोटा भ्रष्टाचार नहीं है, बहुत बड़ा भ्रष्टाचार है और ये करोड़ों का भ्रष्टाचार है. इसको बता रहे थे हम लंदन सिटी दिखाएंगे, हम ये करेंगे, इतना बड़ा अच्छा लोग देखने आएंगे इस पुलिया को. आज देखिए इसका अगर आप जस्टिस कंस्ट्रक्शन देखेंगे, बहुत ही रद्दी टाइप का कंस्ट्रक्शन इसका दिखेगा. और आपको नागपुर को एक सौगात बोले थे हमने देंगे, और वहाँ पे मोदी जी ने इसका कस्तूर चंद पार्क में भूमि पूजन किया था, वहाँ से रिमोट से बटन दबाया था, वही रिमोट सिस्टम से पुलिया गिर गई है. मोदी जी आज आप आइए और वो रिमोट दबा करके इस पुलिया को उठाइए और इसको जोड़िए, तब आपका कार्य समझ में आएगा. मैं आपको बता देना चाहता हूँ, आम जनता का पैसा है ये, हम लोगों के जेब से पैसे खींच खींच करके, हम लोगों के खून पसीने कमाई टैक्स के रूप में ले ले करके ये कार्य किया जा रहा है. और बारम्बार इसका टाइमिंग 4 साल इसको लेट हो चुका है. 4 साल इस कार्य को पहले ही हो जाना चाहिए था, 4 साल लेट हो गया, उसके बाद भी इसका कार्य पूरा नहीं हुआ और अभी भी ये पुलिया हिल रहा है. आप इधर पीछे देखेंगे ये पुलिया हिल रहा है, ये कभी भी स्लैब गिर सकता है. आज कल यहाँ से कोई भी निकलने की हिम्मत करने की कोशिश नहीं कर रहा है. बहुत लोगों के अकेला बच्चा है, अगर किसी का बच्चा इसमें दब जाता उसके घर का दीपक अंधेरा हो जाता, उसका भरपाई कौन करेगा? इसकी जाँच होनी चाहिए और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से मांग है. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना विविध आघाड्यांची सूत्रे सोपवली. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे तर सोशल मीडिया प्रमुखपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षाला मजबूत बनविण्याचा चंग बांधला आहे, त्यामुळेच त्यांनी त्यांच्या टीममधील वैदर्भीय पदाधिकाऱ्यांकडे विविध आघाड्यांची सूत्रे सोपवली. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे तर माजी केंद्रीय मंत्री व खासदार विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांना सोशल मीडिया प्रमुखपद देण्यात आले. विविध आघाड्या विभाग व सेल प्रमुखपदी डॉक्टर सुनील देशमुख तर सहप्रमुख म्हणून आमदार अभिजित वंजारी यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्यात एकसूत्रता व गती आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारपूर्वक ही निवड केल्याचं सांगण्यात येत आहे.
अतुल लोंढे यांच्या माध्यमातून काँग्रेसने बहुधा पहिल्यांदाच विदर्भाला प्रमुख प्रवक्तेपद दिले असावे. मात्र सोशल मीडियाचं प्रमुखपद यापूर्वीही नागपूरकडे होतं. आधी ही जबाबदारी अभिजित सपकाळ यांच्याकडे होती, आता ती विशाल मुत्तेमवार यांच्याकडे आली आहे. मुत्तेमवार यांनी युवक काँग्रेसमध्ये विविध पदं भूषवली असून विविध संस्थांमार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. नागपुरात आयकर विभागाच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर चोरांनी मोठ्या हुशारीने ठगवले. आयकर अधिकाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं तेव्हा कळलं जेव्हा त्यांच्या बँक खात्यातून 4,33,000 रुपये गायब झाले. या सायबर चोरांनी मोठ्या शिताफीने आयकर अधिकाऱ्याला त्याच्या बँक खात्याची KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढले. याच दरम्यान त्यांनी ऑनलाईन अप्लिकेशनही डाउनलोड करायला सांगितली व बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती त्यात भरून घेतली व त्यानंतर वन टाइम पासवर्ड घेऊन खात्यातून 4,33,000 रुपये ट्रान्स्फर केले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी विवेकानंदनगर निवासी राजेश मंडपे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. राजेश आयकर विभागात कार्यरत होते. 30 ऑगस्टला राजेश यांना एक फोन आला व ओरिएंट बँक ऑफ कॉमर्सच्या कर्मचारी बोलत असल्याचं सांगितलं. त्यांनी राजेश यांना बँक खात्याची KYC अपडेट करण्यास सांगितले अथवा खातं बंद करण्याची चेतावणी दिली. राजेश यांनी त्या ठगावर विश्वास ठेवत आपली बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती त्यांना दिली व इथेच त्यांचा घात झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांचा तपास सुरू आहे. 3 खून 1 चकमक असे एकूण 4 गंभीर गुन्हे दाखल असलेला व शासनाने 2,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या जहाल नक्षली मंगरू मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळालं आहे. पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या पेरमिली हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पेरमिली जंगल परिसरात जहाल नक्षली मंगरू मडावी यास अटक करण्यात आली. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना विशेष अभियान जवान पथकाने मंगरूला आपल्या ताब्यात घेतलं. भामरागड तालुक्यातील मौजा विसामुंडी पोमके नरगुंडा येथील रहिवासी मंगरू मडावी हा पेरमिली LOS सदस्यपदावर भरती होऊन ॲक्शन टीम मेंबर म्हणून कार्यरत होता. तसेच तो प्रतिबंधित असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा वरिष्ठ कॅडरही होता. मंगरूने सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या व अनेक हिंसक गुन्हे केले असून त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 2,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन गोयल यांनी केलं. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूर व यवतमाळ येथील वनविभागाच्या संयुक्त कारवाई अंतर्गत वाघाच्या शिकार प्रकरणी आणखी 3 जणांना मुद्देमालासह अटक केली. नागपूर वनविभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 10 ऑक्टोबरला हळदगाव टोलनाक्यावर वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 7 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी आणखी काही आरोपींच्या सहभागाचा संशय वनविभागाला होता. त्या अनुषंगाने नागपूर व यवतमाळ वनविभागाने संयुक्त पथक तयार करून आरोपींच्या घरांची व शिकार केलेल्या घटनास्थळाची शोध मोहीम राबवली. यात आरोपींच्या घरातून वाघाचे हाडे व नखे जप्त करण्यात आली. सोमवारी नागपूर मनपातर्फे हिवरीनगर येथील संताजी हॉलमध्ये महापौर नेत्र व दंत तपासणी शिबिर पार पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने आझादी 75 अंतर्गत संपूर्ण शहरात महात्मे नेत्रपिढीच्या सहकार्याने 75 नेत्र शिबिरं तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने 75 दंत तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.
त्याअंतर्गत हिवरी नगरातील संताजी हॉलमध्ये हे दोन्ही शिबिरं घेण्यात आले. यावेळी नागरिकांच्या डोळ्यांची व दातांची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचारांबाबतही तपासणी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विजय जोशी यांनी दिली. रोजगारवाढी संबंधातील विविध विषयांना घेऊन आमदार परिणय फुके यांनी माइन्स अधिकाऱ्यांची भेट घेतली. या दरम्यान यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भंडाऱ्याचे आमदार डॉ परिणय फुके यांनी सोमवारी तुमसर मोहाडी तालुक्याचा दौरा केला. या दरम्यान माइन्स मॅनेजर सचिन रामटेके व चिखली माइन्स मॅनेजर योगेश भाटी यांना डोंगरी माइन्स विश्रामगृहात त्यांनी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी स्थानिक युवक व बेरोजगारांना रोजगार यासंबंधित चर्चा केली. यासोबतच CSR फंडाच्या माध्यमातून परिसरात रुग्णालय बनविण्यासंबंधितही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज इथे गोबरवाईला ते चिखला माइन्स आणि हे जे मॉईलचे जे दोन्ही माइन्स या संदर्भात आम्ही इथे एक बैठक घेतली आणि इथील जे अधिकारी आहे, दोन्ही माइन्सचे जे इन्चार्ज आहे, त्यांच्यासोबत बैठक घेऊन या भागातील ज्या समस्या होत्या, विशेष करून इथे मोठ्या प्रमाणात जे बेरोजगारीची जी समस्या होती, या मॉईलमध्ये काही ज्या अनियमितता होती त्या संदर्भात, काहीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना डेली वेजेसवाड्यांना ज्या त्रास होतो किंवा ठेकेदारांकडनं जो त्रास होतो त्या संदर्भात, किंवा एक विषय आणखीन होता की इंच्या ज्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे मॉईलचं जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये आजूबाजूच्याही गावातील नागरिकांना लोकांना त्या हॉस्पिटलची सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली आणि अशा एक भरपूर साऱ्या गोष्टींवर चर्चा इथे केली आणि खूप साऱ्या याच्यावर मार्गसुद्धा निघाला. निश्चितच ही एक मीटिंग याच्यानंतरही परत CMD जे नागपूरला बसतात, CMD साहेब, त्यांच्यासोबतही मी या संदर्भात मीटिंग घेणार आहे. मंगळवारी वर्धा येथे ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी जुलूस काढला. कोरोना काळात पहिल्यांदा काढण्यात आलेल्या या जुलूसमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. वर्धेत मंगळवारी ईद ए मिलाद निमित्त सकाळी 10:30 ते 12:30 दरम्यान मुस्लिम बांधवांतर्फे जुलूस रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा जुलूस शहरातील सर्व मुख्य चौकांना पार करत जामा मस्जिद इथे पोहोचला. दरम्यान सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अस्सलाम वालेकुम. वर्धा शहर के अंदर में जैसे कि हर साल की तरह इस साल भी ईद मिलादुन नबी का जुलूस बड़ी खूबसूरती के साथ में गाइडलाइन मानते हुए निकाला गया है. इसमें ना कोई शोर शराबा, ना कोई DJ, ना कुछ है, बिल्कुल खामोशी से जुलूस निकाला गया है. और ये हम आप पूरी गवर्नमेंट का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि जिन्होंने हमको परमिशन दिया और इस काम में हमारा सहयोग किया. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.